कधी बाहेर जावं कधी बाहेर राहायचं, आपण आपल्याला गाडी लाल दिवा सेल्यूट करणार लोक हे कधी भेटतील आम्हाला असं वाटायचं. परंतु नंतर जेव्हा आम्ही ट्रेनिंग सेंटर सोडून बाहेर आलो तर असं वाटायचं कुठेतरी परत ते ट्रेनिंग सेंटरला आम्ही जायला पाहिजे, किती ते आम्हाला झोपेतून जागवणारे सुद्धा शिक्षक राहायचे, वेळेवर जेवणाची घंटी वाजवणार की तुमचं नाश्ते जेवण झाली तुम्ही नाश्ता करा, त्यासाठी टीचर राहायचे, तुम्ही ड्रेस कसा गणवेश कसा परिधान करायचा, कसा तुमचा ड्रेस असावा, कसं तुमचा टर्नआउट असावा, असं आम्हाला सर्व शिक्षक समजवायचे शिकवायचे. आणि इव्हन की आमच्याकडे एवढी ट्रेनिंग कठोर असायची की इंडोर ट्रेनिंग मध्ये आम्हाला झोप सुद्धा लागायची, म्हणजे इंडोर ट्रेनिंग मध्ये जे काही लॉ शिक्षक शिकवायचे ते शिकवायला सुद्धा मला वेळ मिळत नव्हती. परंतु जेव्हा बाहेर गेलो तेव्हा नंतर असं वाटायला लागलं की तीच युनिव्हर्सिटी तेच शिक्षण तीच अकॅडमी पुन्हा पुन्हा भेटावी, किती ते वेळेवर जेवण तरी भेटतं, वेळेवर झोप तरी मिळते, आणि आपण जर आपला लाईट चालू असला म्हणजे तिथे आमचं एवढं